उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं का, ही घ्या चावी वर्षा बंगल्याची बनून जा. तसंच त्याच वेळेला ह्या गद्दार गँगच्या नेत्यांनी सुरू केलं होतं हे सगळं, की आता उद्धव साहेब काय हलू शकत नाहीत, उद्धव साहेब काय आपल्याला आता पुढे नेऊ शकत नाहीत, आपण आपल्या निवडणुकीत काय होणार. आणि बरोबर ही त्यांची मनस्थिती असताना भाजपाने, जे तुम्हाला मी परत परत सांगतो, ही नीच जी वृत्ती आणली आपल्या राज्यामध्ये ती भाजपाने आणली. ह्याच भाजपाने सांगितलं, मिंदेना आमच्यात या नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. त्यांच्यावर धाडी पाडल्या गेल्या, ज्या काही पेपरमध्ये आल्या काही नाही आल्या. त्यांचे दोन तीन लोक त्यांना उचलून आत टाकलं होतं, ईडीने दोन तीन महिने अटक केली होती. आणि हे सगळं होत असताना, कारस्थान होत असताना, मला आठवतं 20 मेला बिंदे वर्षा बंगल्यावर येऊन रडले होते की उद्धवजी मला वाचवा, मी तिथे दिल्लीत जाऊन नाटक करत आहे, मी त्यांना सांगत आहे मी येईन, पण तुम्ही मला वाचवा, मला जेलमध्ये जायचं नाही, मला भाजपसोबत जायचं आहे, प्लीज सगळ्यांना आपण घेऊन भाजपमध्ये जाऊया. उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं होतं, तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं का, ही घ्या चावी वर्षा बंगल्याची बनून जा. पण त्या माणसाने देखील उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. 40 गद्दारांनी अण्णांवर शपथ घेतली होती, कोणी कोणाच्या आजीवर शपथ घेतली होती, कोणी काय खोटं बोलून गेलं, प्रत्येकाचं फाईल जी काय होती, कोण कोण काय काय होतं आम्हाला सांगून गेलं होतं. पण दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की हे दोन्ही पक्ष फोडत असताना परवाकडेच फडणवीस साहेब बोललेत, मैं आया और दो पार्टी फोड के आया. फडणवीस साहेब, कधी एवढं राजकारण आपल्या राज्यात खालती गेलं नव्हतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.